छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे स्वराज्य आपण पाहतोय, महाराष्ट्र राज्य ज्याची राज्यभाषा आपण पाहतो मराठी, आणि त्या मराठी भाषेचा आज दिवस 27 फेब्रुवारी 2020 सर्वत्र मात्र उत्साहाने हा दिवस साजरा करतोय. पण त्या दिवसाचं महत्त्व देखील असलं तरी तुमच्या माध्यमातून देखील आपल्या भाषेचं हे अस्तित्व, ही परंपरा आपण राखणं गरजेचं आहे. पहा, कारण मराठी भाषा आपण पाहतो की विश्वामध्ये इतक्या भाषा बोलल्या जातात, त्यामध्ये खरोखरच एक चांगली आणि उत्तम भाषा आहे. अलवार कधी तलवार कधी, पैठणी सुबक नऊवारी कधी. बघा, अलवार कधी तलवार कधी, पैठणी सुबक नऊवार कधी, कधी कस्तुरीचा दरवळ दैवी, ती सप्तसुरावर स्वार कधी. डौलात फडकते रायगडी, नाचते कधी भीमकाठी, ही माझी माय मराठी, ही माझी माय मराठी. आणि अशा माय मराठीचा उदो आजच्या दिवसामध्ये त्याचे सातत्याने आपल्या मराठी भाषेचं अस्तित्व, त्याचबरोबर मराठी भाषा जिथे कुठे असाल तिथे तुम्ही त्या भाषेचा वापर करा. आणि या दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन तिसऱ्या मॅचला प्रारंभ करतो आहे. गोलंदाज पहिला चेंडू, मयूरचा पहिला चेंडू, फटका येतोय लॉंग ऑन रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक कलेक्शनमध्ये चुकलेत, मिसफील्ड झाली आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेरच्या चौकार. पहिला विजय संपादन केला क्रिशा इलेव्हन संघाने, त्यानंतर मात्र आता दुसऱ्या मॅचमध्ये देखील ते माऊली इलेव्हन संघासमोर उतरले. मयूर लोंगळे स्वतः संघ मात्र आणि गणेशचा हा फटका हवेत, तिथे कॅच ड्रॉप, जीवनदान दिलंय मयूर लोंगलेने. समोर आहे तो मात्र गणेश घारे, ज्या ऑलराऊंडरकडे लक्ष आहे तोच गणेश घारे. आता इथे बाद होत असताना कॅच ड्रॉप केली मयूरने. मयूरची गोलंदाजी, तिथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता पुनश मयूर आणि गणेश घारे इथे प्रहार जडवतोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक बघा अगदी कवेत घेत आहेत चेंडूला, अगदी जवळून स्वतःकडे घेत आहेत. आणि प्रेम बघा, इतक्या प्रेमाने आणि आदराने चेंडूला ते कलेक्ट करत आहेत. खूप चांगली फिल्डिंग आता क्रिशा इलेव्हन संघ करताना दिसतो आहे. बघा, दोन खेळाडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी टच टू द बाउंड्री राहिलेत. आणि गणेशचा हा फटका सीमारेषे बाहेर डीप मिड विकेटमध्ये, हा षटकार क्लास दाखवतोय गणेश घारे सध्या, कारण त्याला दिलेलं जीवनदान तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बाला टायगर संघ, त्याचबरोबर ओम साई चॅलेंजर संघ, दोन्ही संघांच्या खेळाडूंना रिक्वेस्ट करतोय की त्यांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेत मात्र क्रीडांगणाच्या सभोवताली राहायचं आहे, कारण स्पर्धा आपली आहे जिथे मात्र आपलं योगदान महत्त्वाचं आहे. आणि आपला खेळ जितका चांगला आहे तितकंच तुमचं योगदान या स्पर्धेला तुम्ही देखील देणं गरजेचं आहे. गणेश घारे इथे आता मात्र वादळ आणतोय मयूरच्या गोलंदाजीवरती. आणि पाचव्या चेंडूवरती देखील क्लास दाखवलाय, वन्स अगेन सी मारेशा बाहेर षटकार, बॅक टू बॅक मात्र फटकेबाजी करतोय. तुफान आणलंय गणेश घारेने आणि मयूर सारखा गोलंदाज समोर असताना मात्र पाच चेंडूमध्ये आत्तापर्यंत धावसंख्या झाली आहे ती मात्र 18. काय कमबॅक केलं गणेशने, पहिला सामना पराभवाचा सामना करावा जरी लागला असला तरी आता या मॅचमध्ये आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये स्थान टिकवायचं आहे, तर अशीच बॅटिंग तुम्हाला करायची आहे. आणि मयूरचा प्रयत्न पहा, हाताला स्पर्श करून चेंडू ज्या वेगाने फटका आला त्या वेगाला थोडंसं नियंत्रणात केलं, कॅच पकडण्यामध्ये देखील थोडेसे चुकलेत, पण षटक कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा धावफलकावरती पोहोचल्यात आणि गणेश घारे याने 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 18 धावा केल्यात. तर एकच सिंगल आपण पाहिली ती मात्र निलेशच्या माध्यमातून. क्रिशा इलेव्हन संघ, कारण प्रत्येक ग्रुपमध्ये मात्र 4 संघ आहेत, त्यामुळे एका संघाच्या जवळजवळ 3 मॅचेस असतील, तर 3 मॅचमध्ये
तीनही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतील, पण कधी कधी पराभव झाल्यानंतर माझा तुम्हाला इक्वल स्टेज आली तर तुमच्या विकेट महत्त्वाच्या आहेत. ज्या संघाच्या जास्त विकेट असतील तिथे मात्र त्या संघाला स्पर्धेतून बाहेर जावं लागेल, त्यामुळे विकेट देखील तुम्हाला टिकवून खेळणं गरजेचं आहे. कारण क्रिशा इलेव्हन संघ आपण पाहतो आहे, त्या क्रिशा इलेव्हन संघाच्या पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर विकेट गेल्या होत्या त्या मात्र 3. तीन विकेट गेल्या होत्या. आणि माऊली इलेव्हन संघाचं आपण पाहिलं, आत्ताच जो सामना झाला याआधी त्यावेळी माऊली इलेव्हन संघाच्या विकेट गेल्यात पाहिलं गेलं तर 6. आधीच्या मॅचमध्ये 6 विकेट गेल्यात तर क्रिशा इलेव्हन संघाच्या 3. कारण तुमच्या ग्रुपमध्ये विकेटचं काउंटिंग देखील खूप महत्त्वाचं आहे. 1 ओव्हर 19 धावा सध्या तरी ओपनिंग जोडी मात्र गणेश आणि दिलीपच्या माध्यमात. सेकंड ओव्हर उमेशला लावलं जात आहे पहिला चेंडू ऑन साईड रिजनमध्ये फटका खेळला आहे. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक घेत आहेत काव कॉर्नर रिजनमधून. संयम पहा किती संयम आहे दोन्ही फलंदाजामध्ये. त्याच्याही पेक्षा मी म्हणेल की त्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग पहा. अगदी 19 धावा आल्यानंतर एकच सिंगल घेतली गणेशने आणि संधी दिली ती मात्र निलेशला. कारण निलेश देखील नॉन स्ट्रायकर एंडकडून पाहणी करतोय, जज करतोय आणि आता त्याला देखील फटके खेचायचे आहेत. तो निलेश आता सज्ज झालाय. फटका खेचायचा, बॅक टू द बॉलर आहे, कलेक्शन झालं, डायरेक्ट हिट. इथे मिस झालीय संधी. दोनही एंडकडे होती गोलंदाज उमेशला. संधी मिस केली पण एक धाव मिळाली माऊली इलेव्हन संघाला. आता माऊली इलेव्हन संघ खूप चांगली बॅटिंग करतोय, कारण मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी परफॉर्मन्स दिलाय. आता या मॅचमध्ये देखील तुम्हाला तोच परफॉर्मन्स, त्याही पेक्षा सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यायचा आहे. कारण समोर क्रिशा इलेव्हन संघ खेळतोय. यावेळेस गणेश इथे शपल झालेत, फटका येतोय, जाईल सीमारेषा बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये हा चौकार. डीजे इथे मात्र गोलंदाज पुढे आलेत, चेंडू देखील त्यांनी पकडलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. आणि आमचा डीजे मास्टर देखील किती चाणाक्ष आहे बघा, की त्याने देखील गाणं वाजवलं की पोरी येडा केलास. पण सध्या क्रिकेटने वेडं केलं आहे मी म्हणेल, कारण सर्वत्र क्रिकेटचा फिवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या क्रिकेटमध्ये अक्षरशः झोपेतसुद्धा काही लोक बडबडत, मी देखील बडबडतो कारण बऱ्याच वेळेला, कारण इतकं वेड आहे क्रिकेटचा. आणि ह्या चेंडूवरती आता फटका ऑन साईड रिजनमध्ये, 30 yard सर्कलच्या आतमध्येच ठेवले बघा उमेशने. जो गोलंदाजी ज्या टप्प्याने करतोय, ज्या वेगाने करतोय ना, प्रत्येक चेंडूला मात्र उमेशचा हात तिथे लागला जातोय. 5 चेंडू आतापर्यंत झाले या ओव्हरमध्ये. 5 चेंडूमध्ये धावा आल्या त्या मात्र 8. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 19. 27 धावा सध्या धावफलकावरती पोहोचल्यात माऊली इलेव्हन संघाच्या. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर, शेवटचा टप्पा. गोलंदाज उमेश टू गणेश, स्ट्रॉंग अपील पंचांचं बोट वरती, विकेट जाईल गणेशची, लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल गणेश. ओव्हर टू डीजे. या दरम्यान पाहतो आपण एक डॅशिंग नेतृत्व, त्याचबरोबर प्रयाग इलेव्हन संघाचे कर्णधार सन्माननीय निलेश दादा ठाणगे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत मोरेश्वर ठाणगे साहेब देखील उपस्थित होत आहेत. तर दोघांचंही अगदी मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे, कारण प्रयाग इलेव्हन संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि आज मात्र या चारही संघांना क्रिशा इलेव्हन, बाला टायगर्स, माऊली इलेव्हन आणि ओम साई चॅलेंजर्स
चारही संघांना मात्र सपोर्ट करण्यासाठी मात्र निलेश ठाणगे साहेब त्याचबरोबर मोरेश्वर ठाणगे साहेब इथे पोहोचले. मॅचमध्ये आता 2 ओव्हर पूर्ण झाल्यानंतर धावफळकडे धावा पोहोचल्यात आत्तापर्यंत 27. तिसरं षटक येईल तर मात्र या कर्जत टेनिस क्रिकेटमधील क्रिशा 11 संघाचा सध्या आपण पाहतोय. संघ मालक प्लस कॅप्टन विश्वास ठाणगेचा पहिला चेंडू, त्यावरती हा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर चौकार. थँक यू डीजे. आता बॅटिंग लाईन माऊली 11 संघाची, जे इंजिन धावतंय पहिल्या चेंडू वासन ते आता मात्र अजून वेग पकडतंय आणि या वेगाला थांबवण्यासाठी विश्वास ठाणगेचा हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत आणि हा देखील चेंडू जाईल बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि सध्या पाहतोय माऊली 11 संघाचे, जर पॅकर्स मध्ये आपण पाहिलं तर हेमंत घारे आणि निलेश घारे आणि त्याचपैकी निलेश घारे आपण पाहतोय स्वतः संघ मालक, ती जबाबदारी तो पर्वत घेऊन आता मात्र आपल्या संघासाठी वेगाने धावत आहेत आणि चौकार हॅट्रिकच्या कदारवरती आहे. हा चेंडू इथे पडलाय, फिल्डिंग देखील तिथे झाली आहे आणि क्षेत्ररक्षकाचा थ्रो येईपर्यंत धावफलकावरती धावा मिळतील आतापर्यंत 2. स्वयंसेवक बाला टायगर्स टीम, ओमसाई चॅलेंजर टीम दोनही मात्र व्हॉलेंटियरच्या भूमिकेत राहणं गरजेचं आहे. काय फिल्डिंग इथे दाखवली आहे, बॅटिंग देखील आपल्या तुने टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो निलेश साठी. फलंदाज इथे बाद, विकेट मिळेल विश्वास ठाणगेला कारण फलंदाज बाद होईल इथे मात्र निलेश. बॅक टू द पवेलियन व्हावं लागेल, धक्का मिळेल दुसरा. ओव्हर टू डीजे. थँक यू डीजे. आणि बघा या विभागामध्ये जी स्पर्धा या ठिकाणी होते ती निसर्गाची सृष्टी देखील पहा, सर्वत्र आपण पाहतोय झाडे झुडपे डोंगर दऱ्या, म्हणजे निसर्गाने नटलेली अशी सृष्टी आपल्याला सध्या पाहायला मिळते आशानेच्या ग्राउंडवरती ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि विश्वास ठाणगे या गोलंदाज क्रिशा 11 संघासाठी इथे लोअर फुलटॉचा अटेम्प घेण्यात आला आणि फटका तितकाच लाजवाब सीमारेषेबाहेर हा उत्तुंग षटकार. ओके ठीक आहे, 43वा माऊली 11 संघाचा आणि एकच चेंडू आता विश्वास ठाणगे या गोलंदाजाचा या षटकातील. शेवटचा बॉल आहे, पूल केलंय क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत, आता कलेक्ट केलंय, उमेश कॅच स्वीकारतायत, फलंदाज बाद होईल तो मात्र माऊली 11 संघाचा. तिसरा गडी आता इथे बाद होतोय माऊली 11 संघाचा. बॅटिंग लाईनचा जर विचार केला तर 3 ओव्हरमध्ये 43 धावा धावफलकावरती सध्या पोहोचल्यात, तर 43 धावेमध्ये आपण गणेशची बॅटिंग लाईन पाहिली,
त्याने दोन चौकार दोन षटकार 20 आणि 3 सिंगल 23 धावा 10 चेंडूमध्ये 9 चेंडूमध्ये लगावल्या. त्याचबरोबर निलेशला पाहिलं 2 चौकार. अंपायर डिसिजन लास्ट असेल. दोन्ही टीम्स लगेचच्या नियमांचं त्या सूचनांचं पालन करा. क्रिशा 11 संघ तसेच मावळी 11 संघ आणि फील्ड सेट करून घ्यायची आहे. थांबा घेऊ नका. यानंतर खरोखरच मी म्हणेल की तुम्ही देखील अंपायर्स टाईम सेट करून ठेवा आणि 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्र संपलं पाहिजे. जर विलंब होत असेल तर मात्र तुम्ही देखील उचित कारवाई करा, कारण प्रत्येक ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील षटके टाकण्यात जर विलंब झाला तर कर्णधाराला मात्र दंड ठोठवण्यात येतो. त्यामुळे इथे देखील तुम्ही उचित कारवाई करा, कारण जिथे नियम असतात जिथे कार्यवाही होते तिथे मात्र थोडासा नियंत्रणामध्ये येतो. जो काही टाईमाचा वेळेचा दुरुपयोग खेळाडू करताना दिसतात आपल्याला कधीकधी, त्यावरती नियंत्रण आणायचं असेल तर हे करावं लागतं. 3 ओव्हर 43 धावा 4th षटक गोलंदाज प्रकाश येईल क्रिशा 11 संघाकडून. फटका हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडले जाईल, फलंदाज बाद होईल 4th. बॅक टू द पवेलियन डीजे. माऊली 11 टीम, तुमचा 12th मॅन व्यासपीठावरती असणं गरजेचं आहे. टील द लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटच्या चेंडूपर्यंत 12th मॅन मात्र व्यासपीठावरती ठेवायचं आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र खूप चालाकीने सुंदर फटका, अप्रतिम फटका येतो अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक पोहोचलेत तिथे, खूप चांगली फिल्डिंग बघा. दोघांमधील ते बॉन्डिंग खूप चांगलं आहे. त्या दरम्यान मात्र धावायसाठी अटेम्प आणि डायरेक्ट हिट. मयूरने डायरेक्ट हिट केली आहे, फलंदाज इथे बाद. गरज नव्हती इथे मी म्हणेल त्या धावेची, किंवा थोडासा पॉज घेतलाय दरम्यान, मात्र विकेट मिळाली ती मात्र क्रिशा 11 संघाला. एकच धाव मिळेल, एक विकेट देखील जाईल ती मात्र माऊली 11 संघाची. 2 धावा इथे कंप्लीट केलं, तिसऱ्या धावेसाठी निघाले होते, कारण फलंदाज आपण पाहतोय विशाल आता इथे बाद होत आहे. 2 धावा मिळतील. 45 धावा आतापर्यंत पोहोचल्यात त्या मात्र माऊली 11 संघाच्या. विकेट महत्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट ऑफ द विकेट, ईच अँड एव्हरी विकेट एक प्रिसियस व्हॅल्यू आहे या विकेटची प्रीमियर लीगमध्ये. आणि त्याच लीग स्टेजमध्ये आता माऊली 11 संघाचा फलंदाज आशिष घारे. इथे आशिष बॅटला ब्रश करून चेंडू उचली घेतली, लॉंग स्टॉप रिजनकडे येऊन स्टॉप होईल. सीमारेषा बाहेर आ चौकार. Yes, thank you, DJ. हा चेंडू बघा, गोलंदाज प्रकाशने थोडंसं बाहेरच्या बाजूने काढण्याचा इथे प्रयत्न केला. आता 4 चेंडू झालेत प्रकाशचे. धावफलकावरती 10 पोहोचल्यात 49. 2 चेंडू आता अखेरचे शिल्लक असतील या पहिल्या सत्राचे. लास्ट 2 बॉल प्रकाश टू आशिष. इथे फटका येतो आशिषच्या बॅटमधून. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आलेत का कॉर्नर रिजन वडून. वेगवान थ्रो देखील येतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतील. आशिष इथे मात्र 2 धावा घेतोय. 51 धावा जोरदार टाला घ्या माऊली 11 संघ. 51 धावा आपल्या टीमच्या इथे कंप्लीट झाल्यात आणि 1 चेंडू अजून आहे या सत्राचा. निकेश राऊत पाहतोय, मेन अंपायर्स
तिथे खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि आता प्रकाश लास्ट बॉलसाठी समोर असेल आशिष. इथे बॅटची काढा, बॅटला ब्रश करून फर्स्ट स्लिपला चुकवून चेंडू निघालाय सीमारेषा बाहेर चौकार. पहिलं सत्र कंप्लीट झालं, धावपळ काय होती, धावा पोहोचली 55. पंचावन्न धावा पहिल्या इनिंगमध्ये माऊली इलेवन संघाच्या आणि टार्गेट असेल क्रिश इलेवन संघासमोर 56 धावांचं. क्रिशा इलेवन संघासमोर 56 धावांचं टार्गेट असेल. ओव्हर टू डीजे. चौथ्या सामन्याचा आम्ही कॉल करतोय, ओमसाई चॅलेंजर वर्सेस बाला टायगर्स. दोन्ही टीमचे संघ नायक, दोघांनीही टॉस काढण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. ओमसाई चॅलेंजर्स वर्सेस बाला टायगर्स यानंतर होणारी मॅच असेल. तर दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी मात्र तुम्ही टॉस बॉक्समध्ये या. 56 धावांचं टार्गेट आहे क्रिशा इलेवन संघासमोर. फलंदाज लगेच रवाना व्हायचंय. शरद आणि रामदास दोघेही मात्र सलामीचे फलंदाज क्रिशा इलेवन संघाचे खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. कारण 56 धावा विजय महत्वाचा आहे माऊली इलेवन संघासाठी, तितकाच विजय महत्वाचा आहे क्रिशा इलेवन संघासाठी. चला फलंदाज फास्ट करा, स्पीडअप करा, चेक करा आणि क्रीडांगणाकडे रवाना व्हा. 56 धावा टार्गेट असेल शरद आणि रामदास, दोघेही फलंदाज बघा. कारण विजय दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये क्रिशा इलेवन संघ जरी विजयी झाला असला तरी लीग स्टेक मॅचमध्ये प्रत्येक विजय महत्वाचा आहे. तसेच माऊली इलेवन संघासाठी तर हा सामना म्हणजे मी म्हणेल की स्पर्धेमधील आपलं जे स्थान आहे आपल्या ग्रुपमधील एक आव्हानात्मक स्थिती आहे. माऊली इलेवन संघासाठी आव्हान पेलायचं आहे ते मात्र आता क्रिशा इलेवन संघाला, कारण 56 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर आहे. बाला टायगर संघाचे कॅप्टन देखील टॉस करण्यासाठी निघालेत. तर ओमसाई चॅलेंजर संघाचे संघनायक त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील टॉस करण्यासाठी यायचं आहे. ते देखील निघालेत. बघा दोन्ही बाजूने, उजव्या बाजूने बाला टायगर संघाचे कॅप्टन येत आहेत तर डाव्या बाजूने मात्र ओमसाई चॅलेंजर संघाचे. तर मी विनंती करेल व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रयाग इलेवन संघाचे संघनायक निलेशदादा ठाणगे यांना की आपल्या शुभास्ते मात्र बाला टायगर्स वर्सेस ओमसाई चॅलेंजर सामन्याचा मात्र इथे तर मी विनंती करतोय सन्माननीय प्रयाग इलेवन संघाचे संघ मालक रवींद्र ठाणगे साहेबांना की आपल्या शुभहस्ते मात्र हा शुभ सन्मान आम्ही तुम्हाला देतोय. आपल्या शुभहस्ते मात्र इथे टॉस करायचा आहे ओमसाई चॅलेंजर वर्सेस बाला टायगर्स. टॉस इथे केला जाईल प्रयाग इलेवन संघाचे रवींद्र ठाणगे साहेबांच्या शुभहस्ते.
या दरम्यान फटका येतो ऑन साइड क्रीज मध्ये, अलॉंग द कार्पेट आहे चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे शरीराचा वापर करतायत, खूप चांगली फिल्डिंग, वेल फील्ड, एकच धाव मिळेल. थोडे कॅमेरे देखील मूव्ह करायचे आहे कॅमेरामॅन रवींद्र ठाणगे साहेबांच्या सुवास इथे मात्र टॉस केला जातोय. मूव्ह टू द ग्राउंड. ओमसाई चॅलेंजर इथे नाणेफेक जिंकलाय, कॅप्टन स्वीकारतायत प्रथमता, निर्णय येईल आमच्यापर्यंत, तोपर्यंत मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेशन करतोय. 56 धावांचा टार्गेट घेऊन उतरलेली जोडी शरद आणि रामदास, तीन चेंडू मध्ये आतापर्यंत तीन सिंगल त्यांनी इथे घेतल्यात. मॅच मध्ये पहिलं षटक यावेळेस मात्र गणेश घारे गोलंदाजाने माऊली इलेव्हन संघासाठी हातामध्ये घेतलंय, आणि इथे मात्र पुढे येऊन बॅटची कट देखील आली, विकेट कीपर तिथे कॅच ड्रॉप करतात. हीच कॅच, हीच संधी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ज्यावेळी संधी येतं तिचं रूपांतर करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही कन्वर्जन करता त्यावेळी मात्र तुमच्या हातामध्ये यश येतं. इथे कन्वर्ट तर केलं होतं गणेशने, विकेट देखील मिळाली असती पण कॅच इथे ड्रॉप. तीनच धावा क्रिशा इलेव्हन संघाच्या. इथे आता फटका येतोय, क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचलेत आणि कॅच पकडली जाते फलंदाज बाद. डीजे थँक्यू डीजे परेश. परेश देखील बघा उत्साहित करतायत प्रेक्षकांना, त्याचबरोबर खेळाडूंना. नाणेफेक जिंकल्यानंतर ओम साई चॅलेंजर संघाने मात्र गोलंदाजी स्वीकारली आहे आणि बाला टायगर संघाला मात्र बॅटिंगसाठी त्यांनी इन्व्हाइट केलंय. नेक्स्ट मॅच असेल, रेडी टू प्ले रहा दोन्ही टीम. पण तत्पूर्वी या सामन्याकडे आता क्रिशा इलेव्हन संघाला हादरा दिला जातोय आणि धक्का मिळालाय तो मात्र पहिल्या विकेटच्या स्वरूपात. इथे मात्र थांबा घेतलाय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू, फटका लगावलाय, चेंडू जातो डीप पॉइंट कडे, सीमारेषा बाहेर चौकार. थँक्यू परेश. पहिलं षटक 7 धावा क्रिशा इलेव्हन संघाचा, टार्गेट आहे 56 धावांचं, म्हणजे 18 बॉल्स आता करायचे ते मात्र 49. रामदास इथे बाद झालाय, तीन चेंडूमध्ये त्याने एक सिंगल धावफलकावरती लगावली, तीन चेंडूमध्ये 6 धावेवरती शरद खेळतोय आणि आता क्रिशा इलेव्हन संघाचे संघमालक. तसेच आपण पाहतोय खूप चांगला आधारस्तंभ आहे सर्वे सर्वा क्रिशा इलेव्हन संघाचे मयूर लोंगळे, त्याचबरोबर विश्वास ठाणगे देखील पवेलियनमध्ये पाहतायत. दोनही संघमालक आपल्या टीमला लीडरशिप देखील करतायत आणि जबाबदारी आहे आता 18 चेंडूमध्ये 49 धावा चेस करण्याची. आशिष घारेला लगेच गोलंदाजीवरती आणलंय, लकब आहे शैली देखील सुरेख आहे आशिषची, आणि त्याच शैलीला तोडण्यासाठी मयूर हा फलंदाज सज्ज झालाय. अंपायर डिसिजन येतो, हा चेंडू मात्र आउटसाइड द लेग स्टंप वाईड फेकला जातो आशिषकडून. एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखायचे आहेत कारण एक एक धाव काय महत्वाचे, माऊली इलेव्हन संघाला देखील ते महत्व माहिती आहे. याआधीच्या मॅचमध्ये तशी परिस्थिती आली होती तीन चेंडूमध्ये एका धावेची. आणि हा इथे मात्र विकेट कीपर फर्स्ट स्लिप, त्यानंतर मात्र लेग स्लिपने वेग पकडलाय, शेवटच्या क्षणाला फिल्डिंग देखील झाली आहे, तोपर्यंत काय होईल. आणि चेंडू मात्र सीमा रेषेबाहेर, 4 धावेसाठी चौकार. इथे मात्र थोडं डीजे थांबवतोय परेश, क्रिकेटमध्ये खेळाडूचा बुद्धिमत्ता का चेक केली जाते याचं मी म्हणेल, कारण प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंगा
च्या ठिकाणी तुम्ही सावध कसं राहिलं पाहिजे ते आता मात्र इथे या क्षेत्ररक्षकाला दाखवणं गरजेचं होतं. चेंदू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये देखील होता, पण बाउंड्री लाईनच्या बाहेरून मात्र एक पाय असताना मात्र हाताला स्पर्श झाला आणि चेंडू मात्र चौकार. मॅचमध्ये आता गोलंदाजी आशिषची, मयूरचा फटका येतो, आलंग काट बाय स्ट्रेट, चेंडू जाते लॉंग ऑन रिजनकडे, क्षेत्ररक्षक कलेक्ट करतात तोपर्यंत एकच धाव. आणि उमरोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाचे कर्जत टेनिस क्रिकेटमध्येच नाही तर कर्जतच्या बाहेर देखील ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलाय या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार गेली 10 वर्ष या कर्जत टेनिसमध्ये समालोचन करतायत ते डॉक्टरेट मिस्टर संदीप बोराडे सरांचं देखील आगमन होत आहे. तर त्यांना देखील विनंती करतो आणि त्यांचं स्वागत इथे करण्याच्या इराद्याने फटका खेळला आणि तिथे झटका. शरद सारखा महत्वाचा फलंदाज आता बाद झालाय. 13 धावा अवघ्या क्रिशा 11 संघाच्या धावफलकावरती आहेत. टार्गेट आहे ते मात्र 56 धावांचं, म्हणजे अजूनही 43 धावसंख्येच्या अंतरावरती आहे विजयापासून. माऊली 11 संघाला देखील आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा असेल आणि क्रिशा 11 संघाला सलग दुसऱ्या विजयाची. विजय कोणाच्या खात्यामध्ये जाईल, पराभव कोणाच्या वाट्याला येईल हे मात्र गोलंदाज, क्षेत्ररक्षक त्याचबरोबर फलंदाज तिघांचा परफॉर्मन्स इथे मात्र डिसाईड करेल. आणि आशिष तयार, हा फटका येतोय फलंदाज, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, थांबलेत, पॉज घेतला, मिस फील, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चौकार. स्वागत फास्ट करा, स्पीड अप करा. इथे बॅटला एज फलंदाज बाद, विकेट मिळाली क्रिशा 11 संघाचा, अजून एक गडी बॅक टू द पवेलियन होईल. धक्का मिळेल आता क्रिशा 11 संघाला, धक्क्यातून सावरावं देखील लागेल कारण आतापर्यंत धावा झाल्या 17 आणि खतरा मिळालाय 3रा गडी बाद होऊन. डीजे तर विनंती करतोय सामना सुरू असताना कोणीही मैदानाच्या आतमधून येऊ नये, प्रेक्षक राजा खेळाडू सर्वांना विनंती करतोय. अशीची गोलंदाजी, इथे फटका येतो या वेळेस मात्र ऑफ साईड, टार्गेट केलं कव्हरला, धावायला भाग पडला आणि चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. पहिली मॅच पहिली क्रिशा 11 संघ जिंकला होता, त्यानंतर बाला टायगर संघ आणि त्यानंतर आता 3रा सामन्यामध्ये क्रिशा 11 आणि माऊली 11 दोघांमधील मॅच मध्ये 2 ओव्हर आता पूर्ण झाल्यानंतर 21 धावा क्रिशा 11 संघाचा, म्हणजे येणारे 12 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल पाहिलं गेलं तर 35 धावांची, 12 बॉल्स जिंकण्यासाठी 35. मायक्रोफोनवर येतील संदीप सर. बॅक टू द गेम वा, क्रिशा 11 संघ तसेच माऊली 11 संघ, तुमचा 12th मॅनच्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू जरी गेला तरी चालेल, त्यामुळे यापुढे लक्ष द्या, 2 ओव्हर संपल्या तर लगेच मात्र तुम्ही क्रीडांगणाकडे जायचंय. 12 बॉल जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. मॅच इम्पॉर्टंट मोमेंटकडे आली आहे, पुढच्या मॅचचा टॉस जिंकल्यानंतर ओमसाई चॅलेंजर संघाने फील्ड स्वीकारली आहे आणि बाला टायगर संघाला मात्र बॅटिंगसाठी त्यांनी संधी दिली. आणि आता आम्ही
मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आहे. ओव्हर टू संदीप बोराडे सर. यस अजय, थैंक यू. तमाम क्रीडा रसिकांना आजच्या मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊया. आणि नक्कीच दरम्यान UGPL पर्व दुसरीची चांगली आजच्या दिवसातली सुरुवात आपण पाहिलं. याच्या अगोदर आपण पहिल्या मॅचेससाठी आवाज ऐकला होता तो आमचे परमशिष्य अजय डायरे यांचा. दरम्यान जाऊया मैदानाकडे. एकीकडे क्रिशा इलेव्हन संघाने पहिला विजय मात्र संपादन केलाय, तोही ओम साई चॅलेंजरच्या विरोधात. परंतु आता मात्र इथे जंग जंग पचडावी लागते. परंतु आलेला हा मोठा मल्टी हिट, उंची गाठली, एलिव्हेशन चांगला आणि चेंडू जातोय तो मात्र सीमारेखा पार. सहा धावांसाठी हा दणदणीत कणकणीत असा षटकार. दरम्यान नक्कीच आपण जाऊया. आलेला षटकार मात्र क्रिशा इलेव्हन संघासाठी सुखद आल्हाददायक वातावरण निर्माण करतोय. राईट अराउंड द विकेट काय चेंडू पाहिला होता मित्रांनो. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की हा चेंडू आउट स्विंग होईल, परंतु हा चेंडू टप्पा काढल्याच्या नंतर इन स्विंग परिस्थितीत पाहायला मिळाला. जर फलंदाजाच्या फलीने या चेंडूचा वेध घेतला नसता तर नक्कीच फलंदाजाच्या दांड्या मात्र इथे गोल झाल्या असत्या. इतका चांगला चेंडू या गोलंदाजाचा पाहिला होता. दरम्यान एक धाव आली, एका धावेच्या मदतीने धावपळक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते 28 या आकड्यावरती. सुंदर चेंडू पाहतोय. काय चेंडूला मात्र अतिशय चांगलं वलन देण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा वारंवार होतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वैभव. यस, गारे ब्रदर संघाचा हा गोलंदाज खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर आज मात्र मैदानात माऊली इलेव्हन संघासाठी लढत देतोय. ज्या माऊली इलेव्हन संघाचा जर विचार करायला गेला तर माऊली इलेव्हन संघ हा सुद्धा मात्र दुसरा सामना ज्या आरतीया स्पर्धेचा खेळला गेला, जिथे मात्र पहिला सामना होता माऊली इलेव्हनचा तिथे पराभवाला त्याला सुद्धा सामोरं जावं लागलंय. म्हणजे इथे सुद्धा माऊली इलेव्हन या संघासाठी विजय निश्चित करण्याची वेळ आहे. परंतु आता मात्र क्रिशा इलेव्हनने आपले बाहू फैलवायला सुरुवात केली आहे. सुंदर फटका घेतोय. सेम पद्धतीतला चेंडू आहे. जर विचार करायला गेला तर इथे मैदानाचा थोडासा तोटा सहन करावा लागलाय तो फलंदाजाला, त्याच्याही पलीकडे मित्र म्हणजे क्षेत्ररक्षकाला तोटा सहन करावा लागला. कारण ज्या पद्धतीत चेंडू आदलला गेला, धीमी झाली गती, क्षेत्ररक्षकाला वाटलं चेंडू त्याच्याजवळ येईल. आणि इथे मात्र या मैदानाचा जर तुम्ही विचार करायला गेला तर अतिशय गेल्या महिनाभरापर्यंतची मेहनत या ठिकाणी कामी आले. UGPL अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत उमरोली प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय. 2020 सध्या चालू झालंय. शॉर्ट टर्म क्रिकेट आणि त्यातही लीग मॅचचा इतका थरार आपण पाहतोय मित्रांनो. या वर्षाचा जर सीझन तुम्ही क्रिकेटचा पाहिला तर बऱ्याचशा टुर्नामेंट कमी होताना दिसल्या, परंतु त्याच्यानंतर लीग मॅचेस आत्तापर्यंत आमच्या माहितीत भरपूर झाल्या. गोलंदाज वैभव पुनश्च तयार. वाइड गेंद को छेड़ना, राह चलते लड़की को छेड़ना, चपराक तो मिलती है, तीच चपराक सद्या मिलाली है ती फलंदाज मयूर लोंगलेला. शरद बुंदाटे च्या पारीचा आम्ही जसं मैदानात प्रवेश केला आणि त्याच क्षणाला आपण पाहिला शरद बुंदाटे जो चेंडू मात्र मित्र म्हणाल चुकीचा केला गेला मैदानात. बऱ्याच प्रेक्षकांना जर विचार करायला गेला, दरम्यान या ठिकाणी संघ मालक आपण पाहतोय ते अविनाश भासे यांचं मैदानावरती आगमन होतंय. मी विनंती करेल अविनाश भासे यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हा फलंदाज वॉर्न केलं जाणार तुम्हाला, याची नोंद घ्या तुम्ही. काय गोष्टी कुठे चुकतात, मी सकाळी नियमांची पायमल्ली कर होता कामा नये. धावसंख्या जाऊन पोहोचली ते अद्याप 31 आकड्यावरती 31. अजूनही विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. येणारे सहा चेंडू आहेत आणि या सात चेंडू बाकी आहेत आणि या सात चेंडूंमध्ये 25 धावा एक टार्गेट मित्र म्हणेल सोपं आहे, परंतु त्याला कठीण परिस्थितीत कडून सोप्यात आणणं हे आता फलंदाजाचे कार्य आहे. पाहूया काय घडतंय. जरा
प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेरून आलात तर खूप बरं होईल. अक्षय आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू मात्र वाईट होतोय. बोनस आलाय, नशिबाचा बोनस येतोय का तो मात्र क्रिशा इलेव्हन संघासाठी. पाहूया काय घडतंय. अफलातून गोलंदाजी होती अगोदर. पंचांचा नोबलचा इशारा आणि इथे आलेला हा सनसनी केस निर्माण करणारा षटकार. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. परंतु मित्रांनो, थोड्याच दिवसांपूर्वी जी नाईटची स्पर्धा झाली आपण अजूनही पाहतोय. माहुल बामन डोंगरी वर्सेस मोहाचिवडी नेरार. आदम कधीही विसरणार नाही ती गोलंदाजी, कारण स्वप्नात नक्कीच बामन डोंगरी संघाचा फलंदाज त्याच्या येणार, यात कोणती शंका नाहीये. कारण आपण पाहिलं होतं, दोन षटकांचा खेळ शिल्लक होता, 23 धाव संख्येची गरज होती आणि त्याच क्षणाला साजिदने अवघ्या 4 धावा आपल्या गोलंदाजीवरती दिल्या. 6 चेंडूमध्ये 19 धाव संख्येची गरज होती ना त्यावेळी आदमने मैदानात केलेली नोबॉलची चुकी इतकी महागात ठरली की मात्र मोहाचिवडी नेरल संघाला पहिल्या क्रमांकापासून वंचित राहावं लागलं आणि तो सामना मात्र अंतिम होता, फायनलचा सामना. दरम्यान मात्र या फटक्याने काय गणित घडतंय ते माहीत नाहीये, परंतु आता मात्र एका चेंडूवरती 8 धावा तर खर्च झाले आहेत. अजूनही अधिकृत चेंडू झाला नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 7 चेंडू 17 धावसंख्येची गरज. काय क्रिकेट आहे मित्रांनो, 6 चेंडू 25 धावसंख्येची गरज होती. अफलातून फलंदाजीला सुरुवात झाली आहे. फलंदाजाचं मी कौतुक करेल यावेळी. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू येतोय. काय क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरची भाषा क्रिकेटमध्ये कधी करता येत नाही, परंतु एक चेंडू आणि एक चेंडूवरती मात्र मी तर म्हणेल तब्बल 8 धावा तर धावपलकावरती आल्यात. हे आव्हान कठीण होतं, त्या आव्हानाला मात्र सोपं केलं गेलंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज उतरणार, ज्याच्यामध्ये ती कुवत पाहिजे, ताकद पाहिजे, आणि ती ताकद मात्र मैदानात पणाला लावली जाणार का. जाऊया मैदानाकडे. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी आता मात्र 17 धाव संख्येची गरज आहे. या सामन्यात काय होईल ते माहित नाही मित्रांनो, परंतु ज्या सामन्यात शरद बुंदाटेची विकेट गेल्याच्या नंतर माहुली इलेव्हन या संघाला मात्र या सामन्यात दमदार हजेरी लावायची होती, ती दमदार हजेरी मात्र लावता आली नाही आहे आणि त्याच्यानंतर मात्र धावांचा डोंगर. या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज सांगिक खोट्याचा 4th षटक प्रशांत. हा अर्थातच बंटी उर्फ विश्वजीत ठाकूर म्हणायला हरकत नाहीये. सुंदर गोलंदाजी, सटीक लेंथ लाईनचा वापर केला जातोय. या क्षणाला मात्र विचार करावा लागेल फलंदाजांना की मैदानात काय घडतंय आणि का घडवलं जातंय हा प्रश्न निर्माण झालाय. कारण 6 चेंडू 17 धावांची गरज असताना पहिला चेंडू आता डॉट. हा क्रिकेट आहे जर म्हणायला गेलं तर नक्कीच. इथे विकेटचं पतन धावबाच्या स्वरूपात मी तर म्हणेल सध्या मैदानात काय गणित होतं ते माहित नाहीये, परंतु गणेश घारेला आत्महत्येचा प्रकार घडवलाय. प्रकाश गायकर माफी असावी, थोडं फरक वाटतो चेहऱ्यामध्ये साम्य थोडस, परंतु असो. आई
वेळेला जाऊया मैदानाकडे. आता मात्र काय घडतंय मैदानात, कारण दोन चेंडू तर या ठिकाणी आपण पाहिले डॉट गेलेत. दुसरा बॉल इथं घ्यायचा लगेच. बाय मांजे काय करून राहिले, आईन मुक्याच्या वेळी घंटा वाजून घेतोय सध्या माऊली इलेव्हन संघ. सध्या तरी पाहायला गेलं तर आशिष घारेसाठी टी शर्ट झालं नाही वाटतंय आज मैदानात. थोडं वाटलं परंतु असो. इथे आता मात्र येणारे तीन चेंडू असणार आहेत आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. सुंदर फटका आला आणि हा फटका जातोय वन बाउंस चौकार लॉंग ऑन रीजन आणि 4 धावींसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय अफलातून थँक्यू डीजे. आता मात्र येणारे दोन चेंडू 9 धावसंख्येची गरज. काय मॅच आलंय मित्रांनो, रंगतदार स्थिती यावेळी पाहायला मिळते. एकीकडे माऊली इलेव्हन संघाचे पाठीराखे म्हणत असतील की माऊली इलेव्हन जिंक, तर एकीकडे क्रिशा इलेव्हन संघाचे पाठीराखे म्हणत असतील क्रिशा इलेव्हन जिंक. परंतु प्रेक्षक वर्ग मात्र या सामन्याचा मनमुराद आनंद घेतोय यात कोणती शंका नाही आहे. दरम्यान जाऊया बंटीच्या गोलंदाजीकडे. काय गोलंदाजी आहे, आता मात्र या सामन्यातले पकड मजबूत करतोय तो गोलंदाजा प्रशांत यावेळी, कारण आता मात्र एक चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. एक चौकार जर आपण पाहायला गेला तर चुकीची क्षेत्ररक्षणाची पेशकस झाली, त्याच्यानंतर आलेला लॉंगॉनचा दुसरा चौकार, परंतु त्याच्या त्या क्षणी आता गोलंदाजाने जाणलं की क्षेत्ररक्षक साथ देत नाही आहे, त्यावेळी आपली गोलंदाजी चाणक्षपणे होणं गरजेचं. व्हायला या ठिकाणी मात्र माऊली इलेव्हन संघ विजेता, विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तर पराजय संघाचे गोडगोड कळतो. पुढचा सामना ओमसाई चॅलेंजर्स वर्सेस बाला टायगर्स. दोन्ही संघ काय करतात मैदानात माहीत नाहीये, कारण ओमसाई चॅलेंजर्स एक सामना हरलाय तर बाला टायगर्स एक सामना जिंकलाय, म्हणजे दोघांसाठी या विजयाची पर्वणी पाहायला मिळणार का. क्रिकेट आणि क्रिकेटचा आज संग्राम सध्या मैदानात, UGPL अर्थात उमरोली ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून.